पल्लवी तर्डे पाटील आता काही सिटी पोलीसचे लोक आमच्या कॉलनीत आलेले होते आणि बहुतेक काल परवा काही असा प्रकार घडला की काही महिलांच्या गळ्यातनं चालत्या गाडीतनं मंगळसूत्र खेचलं गेलं. तर मला असं वाटतं की स्वतः आम्ही एक समजूतदार आणि एक नागरिक म्हणून आम्ही हे सगळं सहकार्य पोलिसांना केलं पाहिजे असं पोलिसांचं आम्हाला आव्हान होतं. वीडियोस देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबा कर पाएं लेटेस्ट नोटिफिकेशंस. पोलिसांनी देखील आम्हाला या सगळ्या गोष्टीतलं या प्रकरणातलं समजून सांगितलं की कशा पद्धतीने ती लोक येतात आणि फास्टली गळ्यातलं मंगळसूत्र ओढतात, जेणेकरून आम्ही महिला पण काहीतरी भाजी आणायला मार्केटला गेलेलो असतो आणि आम्ही पण अवेअर नसतो. तर आम्हाला पोलिसांनी पण हे समजून सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने ह्या गोष्टीचा अवेअरनेस ठेवला पाहिजे जेणेकरून आम्ही पण आमचं स्वतःचं संरक्षण करू शकू. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बरेच लोक अशी असतात की आपल्यातलीच असतात, आपल्याला वाटत असतं की ती आपल्यातलीच कुठलीतरी गल्लीतली किंवा सोसायटीतली आहेत, पण ती पण काही क्राईम करण्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप असतो. तेही आम्हाला पोलिसांनी समजून सांगितलं जेणेकरून आज आम्ही आमच्या ह्या सगळ्या म्हणजे जे काही आपण वावरतो दैनंदिनीमध्ये, भाजीपाला आणायला असेल, मार्केटला असेल, कुठे आम्ही मुलांना सोडवायला जात असतो, शाळेत असेल, ट्युशनला असेल, तर त्यावेळेस ह्या घटना घडतात इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला. तर ह्याच्यामध्ये आम्ही किती अलर्ट राहिलं पाहिजे स्वतः. तर हे मला असं वाटतं की पोलिसांनी आम्हाला खूप जागृत केलं ह्या गोष्टीमध्ये, त्याबद्दल मी पोलिसांचे आभार मानते. आणि आमच्यासारख्या सर्व जनतेला हे सांगणं आहे की तुम्ही सतर्क राहिल्याशिवाय इतर ह्या क्राईम घडू शकत नाही, आणि जर काही असं काही घडत असेल कुठे तर आम्ही पोलिसांना लगेच्या लगेच इन्फॉर्म करणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून असे क्राईम लवकरात लवकर संपण्याचे चान्सेस आहेत. धन्यवाद पोलीस, सिटी पोलीसचे पण आम्ही धन्यवाद करतो आणि आमच्या सगळ्या सोसायटीच्या मार्फत मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद करते. धन्यवाद. व्हिडिओज देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबा कर पाएं लेटेस्ट नोटिफिकेशन्स.